आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीतून अमृत योजनेतील पाणी उपसा रद्दचा निर्णय गुन्हे मागे घेणार. दानोळीत फटाक्यांची आतिषबाजी, साखर पेढे वाटप करून आनंदोत्सव. अमृत योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत दानोळीकरांच्या मनासारखे निर्णय झाल्याने दानोळीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईत झालेल्या निर्णयानुसार योजनेची जागा दानोळीतून बदलण्याचा निर्णय झाला. आता या योजनेसाठी पाणी उपसा कृष्णा नदीवरील हरिपूर संगमापासून मजरेवाडीपर्यंतच्या पर्यायी जागेतून करण्यात येणार आहे. या निर्णयाबरोबरच दानोळीतील 1400 जणांवरील गुन्हेही मागे घेण्यात येणार आहेत. दानोळीकरांना अपेक्षित असलेले हे दोन्ही निर्णय झाल्याचे समजताच दानोळीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. यात मुंबईमध्ये जी बैठक अमृत जल योजनेची होती ती बैठक आत्ताच पार पडली. गेल्या अनेक दानोळीतून दानोळी ते दानोळी पक्षावरून जे विरोध होत होता तो विरोध बघून मुंबईमधल्या बैठकीत हा अमृत जल योजना ही रद्द करण्यात आलेली आहे. आणि ती कळताच आम्ही दानोळीत फटाके व साखर पेढे वाटून दिवस साजरा केला.